वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील जय योगेश्वर पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुभाष कांदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बाजीराव स्वामी समाधी मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। या प्रसंगी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन प्रभाकर मोगल यांनी पतसंस्थेचा नफा तोटा आर्थिक उलाढाल तसेच कोटी रुपयांचा व्यवहार असलेली तालुक्यातील एकमेव पतसंस्था असल्याचं सभासदांना सांगितलं। तसेच व्यवस्थापक भगवान डोंगरे यांनी आर्थिक व्यवहार पिग्मी कर्ज वसुलीबाबत माहिती दिली। यावेळी चेअरमन सुभाष कांदे, व्हाईस चेअरमन प्रभाकर मोगल, सचिव नूर शेख, संचालक सुभाष सरोवर, कारभारी सरोवर डॉक्टर विश्वनाथ लांडे, ताराचंद ठुबे, ज्ञानेश्वर वाघ, संजय कांदे, भीमाबाई सरोवर, उमेश गायकवाड, कचरू सरोवर, सुनील झांझरी, व्यवस्थापक भगवान डोंगरे यांच्यासह सभासद विलास सरोवर आदींसह सभासद उपस्थित होते। विजय मोगल, MCN न्यूज, पोखरी।